एक ब्रेकिंग बातमी आपल्या समोर, ती म्हणजे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर ही वाहतूक कोंडी झालेली आहे. तळेगाव टोलनाका ते लोणावळापर्यंत वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत. विकेंड असल्यामुळे पुणे मार्गावर ही वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळते आहे. लोणावळा घाटामध्ये वाहनांच्या लांबच्या लांब रांगा देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. दिलीप कांबळे आपले प्रतिनिधी फोनलाईनवरनं जोडले गेलेले आहेत. दिलीप, आपण बघतोय की एक्सप्रेसवेवर लोणावळा ते तळेगाव या दरम्यान वाहनांच्या प्रचंड रांगा आहेत, वाहतूक कोंडी झालेली आहे, त्याच्यात विकेंड आहे, काय अपडेट्स? विकेंड असल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर मोठ्या प्रमाणात खासगी वाहनं जे आहे ते घेऊन नागरिक निघालेले आहे. लोणावळा असेल, पर्यटन स्थळी असेल, मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे आपल्या खासगी वाहनातून हे प्रवासी जे वाहन चालक आहे ते घेऊन येत आहे. त्याच्यामुळे महाबळेश्वर असेल किंवा सिंहगड वगैरे जायचं असेल, पुण्यात जायचं असं, त्याच्यासाठी त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात आणि गर्दी हटवण्यासाठी की मोठ्या प्रमाणामध्ये ही वाहतूक कोंडी झालेली आहे. कारण लोक आता पर्यटनासाठी बाहेर पडलेली आहेत विकेंड असल्यामुळे, आणि लोणावळा ते तळेगाव या दरम्यान ही वाहतूक कोंडी बघायला मिळते आहे.